नवाब मलिकांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने मुंबईतल्या कुर्ल्यात छापेमारी केली. ईडीचे अधिकारी 3 तास कुर्ल्यात होते. गोवावाला कंपाऊंड परिसरात त्यांनी पडताळणी केलेली आहे. आजूबाजूच्या दुकानांमध्येही अधिकाऱ्यांकडून चौकशी झाली. 7 ते 8 ईडीचे अधिकारी आणि सीआरपीएफची टीम कुर्ल्यात आली होती. इरान अंदानी ग्रुपवर आयकर विभागाने छापे टाकले. देशभरात 24 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. मुंबई, ठाणे, बंगळुरू, चेन्नईसह अनेक ठिकाणी इरान अंदानीच्या कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली. इरान अंदानी ग्रुपच्या बड्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना हायकोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. नोटीसीवर त्यांना तुर्तास कुठलीही कारवाई नको असं सांगत हायकोर्टानं मुंबईतल्या बंगल्याच्या बांधकाम तोडकाम कारवाई संदर्भात राणेंना मोठा दिलासा दिला. मुंबई महानगरपालिकेनं राणेंना कारवाईची नोटीस पाठवली होती आणि निकाल राणेंच्या विरोधात गेल्यास त्यावर 3 आठवडे कारवाई न करण्याचेही हायकोर्टानं निर्देश दिले. गीतकार जावेद अख्तर यांनी केलेल्या मानहानीच्या खटल्यात कायमस्वरूपी हजेरीतून सूट मिळावी यासाठी अभिनेत्री कंगना रणौतनं केलेली याचिका फेटाळण्यात आली. दोन्ही बाजूच्या संमतीनं आवश्यकता भासल्यास विशिष्ट परिस्थितीत सूट दिली जाईल असं मुंबईतल्या अंधेरी दंडाधिकारी न्यायालयानं स्पष्ट केलंय. या प्रकरणी पुढील सुनावणी 7 एप्रिल रोजी होणार आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा मुलगा वैभव याचा घोटाळ्यामध्ये सहभाग स्पष्ट दिसत असल्याचं नाशिक पोलीस आयुक्तांनी म्हटलं. या प्रकरणी प्रिंटिंग मिस्टेक असल्याचा दावा करत वैभव यांनी आरोप फेटाळले होते. त्यावर आयुक्त दीपक पांडे यांनी हे स्पष्टीकरण दिलं. राजस्थानातील ई टॉयलेटवरील जाहिरात टेंडरमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा वैभव गहलोत यांच्यावर आरोप आहे. सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या क्राईम ब्रांचकडून दर महिना 60 लाख रुपयांचा हप्ता गोळा केला जात असल्याचा व्हिडिओ झी24 तासनं दाखवल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं असून आयुक्तांनी कारवाईचं आश्वासन दिलंय. माहिती अधिकार कार्यकर्ते YP पवार यांनी केलेल्या या स्टिंग ऑपरेशनची ही व्हिडिओ क्लिप आहे. यामध्ये पोलीस आणि पत्त्यांचा क्लब चालवणाऱ्यांमधला संवाद दिसतोय. रेल्वे पोलिसाने आपले पैसे परत मिळवण्यासाठी मुंबईतील शिवसैनिक नितीन नांदगावकर यांची मदत घेतली. प्रॉपर्टी एजंटकडून 6.5 लाख रुपये परत मिळवण्यासाठी रेल्वे पोलीस आनंद चव्हाण यांनी नितीन नांदगावकर यांची भेट घेतली आणि मदत मागितली. नितीन नांदगावकर यांनीच हा व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केला आहे. विशेष म्हणजे चव्हाण यांनी पनवेल पोलिसांकडे या संदर्भात तक्रारही केली होती, मात्र पोलिसांनी तक्रारीची दखल घेतलीच नव्हती. नागपुरात क्रिप्टो करन्सीच्या नावानं 100 कोटींपेक्षा अधिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला. निषाद वासनिक असं यानं गुंतवणूकदारांना क्रिप्टोच्या माध्यमातून झटपट पैसा कमावण्याचं आमिष दाखवलं होतं. या प्रकरणी निषाद वासनिकसह 11 जणांना आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. हे भामटे महागड्या हॉटेलमध्ये किंवा थेट परदेशात सेमिनार आयोजित करून गुंतवणूकदारांना भुरळ घालत होते. राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट निर्माण झालंय. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. हवामान विभागानं पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचं भाकीत वर्तवण्यात आलंय. बजेट अधिवेशनामुळे एसटी विलीनीकरणाचा निर्णय घेण्यास उशीर झाल्याची कबुली राज्य सरकारनं कोर्टात दिली. अंतिम भूमिका स्पष्ट करण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ द्यावी अशी मागणीही सरकारनं केली होती. तेव्हा आत्महत्या होत असताना निर्णय घेण्यास उशीर का अशा शब्दात कोर्टानं खडसावलेला आहे. येत्या 1 एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टानं दिले. याबाबतची पुढील सुनावणी आता 5 एप्रिलला होणार आहे. एसटी विलीनीकरणाबाबत राज्य सरकार कोर्टात एकतर विधिमंडळात वेगळी भूमिका मांडत असल्याचं स्पष्ट झालं. विलीनीकरणाचा निर्णय घेण्यासाठी 15 दिवसांची मुदत द्या अशी मागणी राज्य सरकारच्या वकिलांनी कोर्टात केली. तर अधिवेशन संपण्याच्या आत याबाबत निर्णय घेऊ असं आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी आधी विधानसभेत दिलं, तर 2 दिवसात कॅबिनेट समोर हा विषय मांडू असं विधान परिषदेतल्या उत्तरात त्यांनी सांगितलं. मुंबई उपनगरासह संपूर्ण राज्यात एनए टॅक्स तात्पुरता स्थगित करण्यात आलाय. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही घोषणा केली. मुंबईत मात्र एनए टॅक्स कायम राहणार आहे. विधानसभेमध्ये या संदर्भात आशिष शेलार यांनी लक्षवेधी मांडली होती. मुंबई उपनगरातील 60 लाख नागरिकांवर पूर्वलक्षी पद्धतीनं एनए टॅक्स लादण्यात आला, पण हा कर रद्द करावा अशी मागणी करण्यात आली. सर्वपक्षीय आमदारांनी स्थगिती देण्याचीही मागणी केली होती. गली बॉय हा सिनेमा आणि इंडिया 91 सारख्या गाण्यांना आवाज देणारा रॅपर MC तोडफोड उर्फ धर्मेश परमार याचं निधन झालंय. तो 24 वर्षांचा होता. अभिनेता रणवीर सिंह आणि सिद्धांत चतुर्वेदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्याच्या मृत्यूचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये. पोलीस तपास या प्रकरणाचा सुरू आहे. धर्मेश मुंबईतील हिपहॉप ग्रुप स्वदेशीशी संबंधित होता.
शिवजयंती निमित्त शिवसेनेकडून डोंबिवली शहरामध्ये बॅनर्स लावण्यात आले होते आणि या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐवजी छत्रपती संभाजीराजेंचा फोटो लावण्यात आला होता असा आरोप भाजपने केला. यांचं हिंदुत्व हा पिंड नाही, यांना हिंदुत्व काय हे माहीतच नव्हतं, हे उसनवार घेतलेले शहर प्रमुख आहेत अशा शब्दात भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी टीका केली आहे. ई मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः ई रिक्षा चालवली. भंडारा जिल्हा प्रशासनानं माझी वसुंधरा अभियानांतर्गत ई रिक्षा रॅली काढली होती. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः रिक्षा चालवून या मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना पाहण्यासाठी देखील गर्दी झाली होती. चंद्रपूरच्या ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर भागामध्ये जनाबाई ही वाघीण तिच्या बछड्यांसह दिसली. 3 बछड्यांना दूध पाजतानाचा जनाबाईचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सध्या ताडोबातील वाघ सफारी हंगाम ऐन भरात असताना जनाबाई सातत्यानं पर्यटकांना दर्शन देते आहे. काही दिवसांपूर्वी जनाबाईनं कोर भागामध्ये तिच्या बछड्यांच्या मागे लागलेल्या एका ढाण्या वाघाला हुसकावून लावलं होतं. गेल्या काही दिवसांपासून वर्धा जिल्ह्यातल्या पवनार, अंजी, सुरगाव, गणेशपूर या परिसरात वाघाची दहशत पसरली आहे. वाघाचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ऊस तोडणी मजुरांनी शेतावर येण्यास नकार दिला आहे, त्यामुळे या वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होती आहे. तर व्हायरल होत असलेला व्हिडिओ खोटा असल्याचा दावा वन विभागानं केला आहे. साताऱ्यातील बावधनमध्ये प्रसिद्ध बगाड यात्रा भरली. यावर्षी बगाड्या होण्याचा मान शेलारवाडी इथल्या बाळासाहेब मांढरे यांना मिळाला आहे. मांढरे यांना वाजत गाजत बगाडाला बांधण्यात आलं होतं. खिल्लार बैलांच्या सहाय्यानं बगाड ओढण्याची परंपरा आहे. बगाडाला एकूण 12 धष्टपुष्ट खिल्लार बैल म्हणजेच 6 बैल जोड्या जुंपण्यात आल्या होत्या. बगाड ज्या शेतामधून ओढत नेला जातो तिथं पीक खूप जोमात येतं अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. अहमदनगर जिल्ह्यात भटक्यांची पंढरी समजल्या जाणाऱ्या मढी येथील कानिफनाथाची यात्रा सध्या सुरू आहे. 2 वर्षानंतर ही यात्रा होत असल्यानं भाविकांची मोठी गर्दी होती आहे. होळी ते गुढीपाडव्यापर्यंत चालणाऱ्या या यात्रेला आतापर्यंत 5 लाख भाविकांनी हजेरी लावली. देवाची काठी, भाकरी आणि गुळाचा मलिदा घेऊन भाविक मंदिरात येतात. इथला गाढव बाजार प्रसिद्ध असला तरी यंदा केवळ जेमतेम 50 गाढवं विक्रीसाठी आले. रंगपंचमी रत्नागिरीच्या बारावाड्याचं ग्रामदैवत असलेल्या भैरीदेवाच्या पालखीला पोलीस मानवंदना देतात. रत्नागिरीच्या शिमगोत्सवात सशस्त्र सलामीची परंपरा आजही कायम आहे. बंदूकधारी पोलीस पालखीला मानवंदना देतात. ब्रिटिश काळापासून चालत आलेली ही परंपरा रंगपंचमीला रत्नागिरीत पाहायला मिळते. रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातल्या वेळणेश्वरमध्ये जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर आणि स्थानिक महिलांनी पालखी नाचवली. खरं तर शिमगोत्सवात सर्व कार्यक्रम साडी नेसून मेकअप करून पुरुषच करतात, मात्र इथं महिलांनी पालखी खांद्यावर घेऊन नाचवण्याचा आनंद लुटला. एरवी फक्त पालखीचं दर्शन आणि ग्रामदेवतेची ओटी भरण्यासाठी महिला सहभागी होत असतात. यंदा पहिल्यांदाच महिलांनी पालखी नाचवली. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात रंगपंचमीचा सण साजरा केला गेला. विविध रंगांची उधळण करत तुळजाभवानी देवीला विविध रंग लावण्यात आले. विशेष म्हणजे तुळजाभवानी देवीला भाताचा नैवेद्य अर्पण करण्यात आला, तोही विविध रंगांचा होता. देवीच्या गाभाऱ्यात रंगांची उधळण केल्यानंतर तुळजापूर शहरात रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी नैसर्गिक कोरडे रंगही वापरण्यात आले. राज्यातील बहुसंख्यांकांचं कुलदैवत जेजुरीत खंडेरायाच्या मंदिरातही रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळाला. देवांची रंगपंचमी मंदिरात साजरी झाली. रंगपंचमीनिमित्त मंदिर विविध रंगांनी सजलं होतं. पहाटे भूपाळी आणि पूजा अभिषेक आणि आरतीनंतर मुख्य भैरवनाथ मूर्तीसह स्वयंभू लिंगालाही विविध रंग लावण्यात आले. देवांना रंग लावल्यानंतर शहरात सणाच्या उत्साहाला उधाण आलं होतं. पंढरपूरला रंगपंचमीची देखील मोठी परंपरा आहे. वसंत पंचमी ते रंगपंचमीपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणीला शुभ्र पोशाख परिधान केला जातो. आज रंगपंचमीला श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला शुभ्र पोशाख परिधान करण्यात आला होता. या पोशाखावर नैसर्गिक गुलालाचा रंग आणि केशर पाणी टाकण्यात आलं. मंदिर समितीकडून यावेळेस वाजत गाजत मिरवणुकीने देवाचा डप काढतात. यानंतर पंढरपुरातील रंगपंचमीची सांगता होते. पंढरपूरमध्ये अबालवृद्धांनी 2 वर्षानंतर डीजेच्या तालावर जल्लोषात रंगपंचमी साजरी केली. पंढरपूरच्या एमआई ट्रॅकवर दरवर्षी उत्साहात रंगपंचमी साजरी होते. कोरोनामुळे गेली 2 वर्ष हा सण साजरा करता आला नव्हता, त्यामुळे यावर्षी मात्र एमआई ट्रॅकवर रंगपंचमीचा वेगळाच उत्साह पाहायला मिळाला.
साईबाबांच्या शिर्डीमध्ये लाखो भक्तांनी रंगपंचमी साजरी केली. साईबाबांना कृष्ण अवतार मानून भक्तांनी उत्साहात रंगपंचमी साजरी केली. साईमूर्ती आणि साई समाधीला यावेळेस रंग लावण्यात आला. यानंतर साईबाबांना रंगीत वस्त्र परिधान करून साईबाबांची आरती आणि पूजा पार पडली. द्वारकामाई मंदिरापासून साईबाबांच्या रथाची वाजत गाजत मिरवणूक सुद्धा काढण्यात आली. संपूर्ण नाशिकमध्ये रंगपंचमीचा उत्सव पाहायला मिळालेला आहे. रंगपंचमीनिमित्त शहरातील अनेक ठिकाणी शॉवर बेंजोचं आयोजनही करण्यात आलं. तसंच पारंपरिक रहाड उत्सवही मोठ्या आनंदात नाशिककरांनी साजरा केला. या रहाड उत्सवात डुबकी मारण्यासाठी गर्दी करण्यात आली होती. येवला शहरातील रंगपंचमीला रंगाचे सामने खेळले जातात. या रंगोत्सवाला 150 वर्षांची परंपरा आहे. दिवसभर चौकाचौकात रंग खेळून झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजेनंतर टिळक मैदानात आणि डीजे रोड इथं ट्रॅक्टरवर रंगांचे ड्रम भरून दोन्ही बाजूंनी येवलेकर एकमेकांच्या अंगावर रंग फेकत रंगांचे सामने खेळतात. या रंगोत्सवाचं परदेशी पर्यटकांना देखील कुतूहल आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वडांगळी गावात गावच्या जावायाला गाढवावर बसवून मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. गाढवावर बसवून सुपाचं भाषण, कांदा लसणाच्या मुंडावळ्या आणि गळ्यात चपलांचा हार घालून जावायाची मिरवणूक काढण्यात आली. नंतर आंघोळ घालून कपडे देत या जावायाचा सन्मान देखील करण्यात येतो. चांगला पाऊस पडावा यासाठी ही अनोखी प्रथा पाळली जाते. राज्यभरात मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी होते. कोल्हापुरातही रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महिला वर्गानं रंगांची उधळण करत रंगपंचमी साजरी केली. कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यामुळे महिलांनी या उत्सवाला मोठी गर्दी केली होती. कोकणातील शिमगोत्सवाची सांगता रंगपंचमीनं झाली. महाड तालुक्यात रंगपंचमीचा खेळ चांगलाच रंगला. बालवृद्धांनी मनसोक्त रंगांची उधळण केली. यावर्षी ओल्या रंगांबरोबरच कोरड्या पारंपरिक रंगांनी रंगपंचमी खेळवली गेली. काही ठिकाणी सामूहिक रंगोत्सव झाला. डीजेच्या तालावर नाचत महाडकरांनी रंगपंचमी साजरी केली. नाशिकचा सातपूर अंबड लिंक रोड जलमय झाला होता. चिंचोली फाट्यावर पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटल्यानं 30 ते 40 फूट उंच फवारे उडले होते. पाईपलाईन रस्त्यावरच असल्यानं वाहतूक खोळंबली होती. स्थानिकांनी सुद्धा पाण्याचे फवारे बघण्यासाठी मोठी गर्दी केली. ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीला पाईपलाईन फुटल्यानं नागरिकांनी महापालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला. टोल नाक्याच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आधार कार्ड बनवून बघून पासेस देण्यात येतील अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केली. तसंच 60 किलोमीटरच्या टप्प्यात एकच टोलनाका असेल. कुठे दुसरा टोलनाका आढळला तर तो 3 महिन्यात बंद करण्याचं आश्वासन देखील गडकरींनी दिलं. भारताला सधन राष्ट्र बनवायचं असेल तर रस्ते सुधारले पाहिजेत. त्यामुळे डिसेंबर 2024 पर्यंत देशातील रस्ते हे अमेरिकेतल्या रस्त्यांप्रमाणे करण्याचं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी लोकसभेत दिलं. अमेरिकेतील रस्ते चांगले आहेत म्हणून तो देश श्रीमंत आहे असं देखील गडकरी यावेळेस म्हणाले. चीनमध्ये कोरोनाचा थैमान कमी व्हायला तयार नाहीये. लिया ओनिंग या प्रांतातील शेनियांग या शहरात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आलाय. त्यामुळे तब्बल 90 लाख लोकांना घरात राहण्याची वेळ आलेली आहे. चीनमध्ये ओमायक्रॉनची लाट भीषण होत चालली आहे. त्यामुळे तिथल्या सरकारनं 0 कोविड धोरण राबवलंय. थोडेसे रुग्ण सापडले तरी शहर लॉकडाऊन करण्यात येत आहे. महिला वर्ल्ड कपमध्ये भारतानं बांगलादेशवर 110 रन्सनं विजय मिळवत स्पर्धेतलं आव्हान कायम ठेवलं. भारतानं बांगलादेशसमोर 230 रन्सचं टार्गेट ठेवलं. मात्र बांगलादेशचा संघ 41व्या ओव्हरमध्येच सर्वबाद झाला. स्नेह राणानं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या तर यास्तिका भाटियाच्या अर्धशतकी खेळीमुळे बांगलादेशसमोर 230 लक्ष ठेवता आलं.
द काश्मीर फाइल्सच्या यशानंतर अभिनेता अनुपम खेर यांनी आपल्या 523व्या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली. या सिनेमाचं नाव IB-71 असून या सिनेमात विद्युत जामवाला यांच्यासोबत ते काम करणार आहेत. शूटिंग दरम्यानचे विद्युत सोबतचे फोटो स्वतः अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर शेअरही केले. 71 ब्रिंगिंग द बिगेस्ट सुपरस्टार ऑन द सेट.